देशाचा 78वा स्वातंत्र्य दिन गुरुवारी देशभक्तीपर वातावरणात साजरा झाला. यानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या तालुका आणि शहर मध्यवर्ती कार्यालयात भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर सर्वांनी राष्ट्रगीत गात तिरंग्याला सलामी दिली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, चारुशीला घरत, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, माजी महापौर डॉ कविता चौधमळ, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ, तेजस कांडपिळे, महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष राजश्री वावेकर, माजी नगरसेविका दर्शना भोईर, नीता माळी, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, जिल्हा चिटणीस अमरेश मोकल, युवा नेते दशरथ म्हात्रे, तालुका सरचिटणीस प्रतिभा भोईर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.